कडून आकर्षक ट्रॉफी आहे. उपांत्य विजय म्हणजे सेमीफायनल रनर्स टीम साठी कैलासवासी प्रशांत शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रणय शिवाजी पाटील यास करून आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे. तृतीय विजय संघासाठी कैलासवासी चंद्रभागा लक्ष्मण पाटील यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री आनंद लक्ष्मण पाटील यास करून आम्हाला तृतीय विजय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर चतुर्थ विजय संघासाठी कैलासवासी सकाराम माधव पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्र सकाराम पाटील यास करून आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे ती कैलासवासी शुभांगी पाटील हिच्या स्मरणार्थ कुमार तेजस मधुकर पाटील यास करून आकर्षक ट्रॉफी. आणि तसेच पाहतो आपण ज्ञानदेव गणपत पाटील यांच्याकडून एलईडी टीव्ही कैलासवासी नीराबाई गणपत पाटील ह्या ज्ञानदेव पाटील यांच्या मातोश्री आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी एलईडी टीव्ही स्पॉन्सर्ड केलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय सामनावीरासाठी आकर्षक ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत त्या गिफ्ट टॅम्पर सुरुवातीला तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कैलासवासी राजेंद्र तुकाराम पाटील यास करून आम्हाला सामनावीराची आकर्षक गिफ्ट टॅम्पर आहे. त्यानंतर कैलासवासी नीराबाई गणपत पाटील ज्ञानदेव पाटील यांच्या मातोश्री आहेत त्यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव गणपत पाटील यास करून आकर्षक गिफ्ट टॅम्पर आहे. आणि तसेच वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर आणखी एक सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी आहे ती उद्योजक उद्योगपती दापडे अनिल सदाशिव पाटील यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सामनावीरासाठी बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाजासाठी चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्याकडून सायकल आहे. कॅप्टन कूल आहे वीर तानाजी दापडे संघाचा. त्यानंतर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजासाठी नितीन पाटील यांच्याकडून सायकल ही स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. मी सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते, जाहीर आभार व्यक्त करते. बघा एक स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, दोन्ही संघाचे 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित पाहिजेत, अन्यथा त्यांना पॅनलाइज केले जाईल, पॅनल्टीचा सामना करावा लागेल. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे. 40+ क्रिकेटचा महासंग्राम, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीनं वीर तानाजी चषक 2019-20 चा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस बघूया. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बरेचसे संघ इथे खेळण्यासाठी आलेले आहेत, खास करून कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई, पनवेल, त्याचबरोबर मुरबाड, कल्याण, डहाणू, तलासरी, तसेच सफाळे, भिवंडी चे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. सर्वांचं मी सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. ओल्डी गोल्डी क्रिकेट, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. बघूया सामन्याला सुरुवात होते ती म्हणजे सफाळे वर्सेस भिवंडी, दोन बलाढ्य संघांमधील लढत. नाणेफेक जिंकलेली आहे, सफाळे संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे भिवंडी संघाला. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सफाळे संघाच्या कर्णधाराने ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की आम्ही स्टार खेळाडू जे आहेत आमच्या विभागामधले त्यांचा भरणा असलेला आमचा संघ आहे आणि आम्ही निश्चितच फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मात्र बघूया या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या विजयाची नोंद हा संघ करतोय की नाही बघायचं आहे. भिवंडी संघ देखील एक बलाढ्य संघ आहेत, जबरदस्त काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे, स्ट्राईकला समर्थ आणि नॉन स्ट्राईक एंडला एग्नल. आणि पहिले षटक घेऊन येते गोलंदाज, आसिफ. धोनी पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत, पंच गुरु पाटील आणि पंच शशी मेहर, तसे निष्णात पंच आहेत. आणि सामना सुरू होते, ग्रीन सिग्नल, गेम ऑन. अतिशय उत्कृष्ट चेंडू, चेंडूने बॅटची आतली गडा घेतली, एसटी रक्षक दक्ष होता, अप्रतिम झेल, पहिल्या विकेटचं पतन. ओ युटी बदन पे सितारे लपेटे हुए, वो जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ सुनना.
पाहू शकता आपण जागेवरून कट करण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे चूक केली होती एसटी रक्षकाने. एसट्यांच्या मागे अप्रतिम झेल पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. खेळी संपुष्ट झाली समर्थ बाद होते पहिला फलंदाज रुपेश येते क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आंबोकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उर्फ बॉबी निक नेम आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंग याला टर्बिनेटर म्हटलं जायचं. त्यानंतर बरेचसे असे खेळाडू आहेत गिली गिलक्रिस्ट या नावाने परिचित होता. पंटर डिकी पॉन्टिंग याला पंटर म्हटलं जायचं. सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर लिटिल मास्टर सुनील गावस्कर कित्येक खेळाडूंची नावं घेता येतील. जम्बो भारताचा मान स्पिनर गोलंदाज अनिल कुंबलेचा जम्बो नावाने परिचित होता. फोटापटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगली गोलंदाजी जबरदस्त अटॅक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आसिफ याचा काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल फलंदाजी अग्नि परीक्षा घेतली जाते आसिफ द्वारा. आसिफ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आसिफ चांगली गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडूला ऑफिस स्ट्रोस ड्राईव्ह केलेला आहे चेंडू तर ते आउट फील्ड मध्ये ऑन साइडला आणि त्यावर एक धाव पूर्ण करते. एक धाव संख्येनिशी बॉबी खातं खोलते संघाचं खातं खोललेलं आहे. एक बाद एक अशी सुरुवात आहे भिवंडी संघाची. आता मात्र अॅग्नल स्ट्राईक होते बघूया. अॅग्नल एक जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे भिवंडीचा ज्याच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला. बघूया मात्र गोलंदाजी चांगली होती आसिफ याची पहिल्या षटकामध्ये. तीन चेंडू टाकले आहेत एक गडी बाद केलेला आहे फक्त एक धाव दिलेली आहे. शॉर्ट रन अप चेंडूला अपी स्ट्रोक्स फ्लिक केलेला आहे चेंडू तो ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपवते चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळते अॅग्नल याला. अॅग्नल वैयक्तिक खातं खोलतोय धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपळकर पाहतोय एकाकडेच्या मोबदल्यात दोन. आसिफ चेंडू कधी ऑफ साइडला टर्न करतोय कधी लेग साइडला टर्न करताना पाहतोय. चेंडूला ऑन द अप खेळलेला आहे चेंडू तिथे एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एक धाव मिळेल. बॉबी एक धाव पूर्ण करते धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर तीन. धोनी बलाढ्य संघ मध्ये लढत आहे एका बाजूला सफाले हा संघ आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी संघ. आसिफ शॉर्ट रन अप सामना करेल फलंदाज अॅग्नल. चेंडू हवेमध्ये आहे बघूया स्लॉग स्वीप केलेला चेंडूला पहिली धाव पूर्ण करतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दोन धाव त्यावर पूर्ण करतोय अॅग्नल. धावसंख्या वाढते धावपलकावर पाच. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला एक यशस्वी षटक बघायला मिळते आसिफ याचं. फक्त पाच धाव खर्च केले आहेत एक गडी बाद केलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आसिफ याची. देखिए समय के बारे में सहयोग करना है सिर्फ 20 मिनट रहेंगे एक इनिंग के लिए. हवा अतिशय वेगाने वाहताना गुलाबी थंडीचा महिना आणि पाहतो आपण हॉट क्रिकेट 40+ क्रिकेटचा महासंग्राम वीर तानाजी चषक 2019-20 चा थरार.
बघूया आज मात्र कोणता संघ चॅम्पियन संघ ठरतोय ते बघायचंय. कालच्या दिवसामधून कॅप्टन कुल वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन चिंतामण पाटील याच्या नेतृत्वामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि बघूया आजच्या दिवसामधून कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय. तो 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहे अनिल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. रॉय येते दुसरे षटक घेऊन, चेंडूला ऑन साइडला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, ऑफ साइडला चेंडू गेला होता. चांगले क्षेत्ररक्षक स्क्वेरिश थर्डमॅनला. रॉय बॉलिंग मार्कवर आहे आणि इंग्लंडचा जेसन रॉय आपण बघितला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चांगली खेळी साकारताना. पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहे जेसन रॉय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म वर द विकेट. मोठा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावते, वेल जज कॅच, सेकंड विकेट इज गॉन. अप्रतिम झेल, हरेश याने एक्स्ट्रा कव्हर डीपला घेतलेला आहे. धावता झेल, अफलातून झेल आणि दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावपलकर धावा कायम आहेत 6. चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते सपाले संघाकडून. अनिल येतोय नवीन फलंदाज. रॉय आपल्या संघाला दुसरी सफलता मिळवून देते. चेंडू हवेमध्ये, बघूया लॉफ्टेड फटका, यस टेकन कॅच, थर्ड विकेट गॉन. आसिफ झेल टिपते, तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा फलंदाज बाद होते, धावपलकर धावा कायम आहेत 6. आता मात्र रॉय आपल्या संघासाठी दोन सफलता मिळवून देते, बॅक टू बॅक दोन सफलता मिळवून दिलेल्या आहेत. बघूया हॅट्रिक विकेटची पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त हॅट्रिक घेणारा गोलंदाज लसित मलिंगा श्रीलंकेत ज्याने 3 हॅट्रिक पूर्ण केले आहेत आतापर्यंत आणि कित्येक गोलंदाजांनी नावं घेता येतील. दीपक चर याचा मी आवर्जून उल्लेख करेन, जो युवा गोलंदाज आहे भारताचा ज्याने नुकतीच बांगलादेश विरुद्ध हॅट्रिक पूर्ण केली होती. कित्येक गोलंदाज नाव घेता येतील, ब्रेटलीचं नाव देखील आवर्जून मी घेईन. त्यानंतर चामिंडा वास श्रीलंकेचा, ब्रेटली ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे. बघूया हॅट्रिक वर आहे गोलंदाज रॉय. मंगेश येते नवीन फलंदाज ऑन हॅट्रिक बॉल. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू जाते डीप कव्हरला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघूया दोन नाव पूर्ण केलेले आहेत, जबरदस्त एफर्ट्स, ऍथलेटिक एफर्ट्स बघायला मिळते. क्षेत्ररक्षण मात्र कमालीचा बघायला मिळतोय सपाले संघाचा. हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या बलावर एकमेव असं जिवंत उदाहरण आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बलावर सामनावीरचा पारितोषिक पटकावला होता तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स. एकमेव खेळाडू आहे जगामधला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राय, चेंडू ऑन दी केलेला हवेमध्ये, झेल सुटते, जीवनदान, कॅच ड्रॉप. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये आणि मी आणखी एक उदाहरण देईन. श्रीलंकन क्षेत्ररक्षकांनी 4 झेल सोडले होते, ते हिटमॅन रोहित शर्मा याच्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये
विश्वविक्रमी खेळली, अजूनही त्याच्या नावावर आहे 264 धावांची। राय राईट आर्म वर द विकेट, सामना करेल फलंदाज, आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूला बघूया, चेंडू जाते ऑन साइडला, स्क्वेअर लेग डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावते, फक्त एक धाव मिळेल फलंदाजाला, धावसंख्या आलोच पुढे सरकते धावपलकावर 9। दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकावर धाव आहेत 9, 10 धाव आहेत, सॉरी 9। यानंतर जो सामना होणार आहे गोपी इलेवन वर्सेस मेघा इलेवन वाघविल, दोन्ही संघगणनाने नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहत आहे। गोपी इलेवन वर्सेस मेघा इलेवन वाघविल, पहिल्या डावातील 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे। मंगेश येते आता मात्र बघूया स्लॉग ओव्हर येत अनाव मारीची षटक आहेत आणि या षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भिवंडी संघ। 10 धावा धावपलकावर, जाफर वासिम जाफर याचं नाव ऐकलं असेल आपण, जबरदस्त खेळाडू होता भारताचा आणि मुंबईचा प्लेअर होता तो, कॅप्टन देखील होता मुंबई टीमचा। जाफर बॉलिंग मार्कर, मंगेश बघूया बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार फलंदाज। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल अराउंड दिले, खेळली संपुष्टात येते फलंदाजीची। आपण पाहू शकता आराम दिले, त्रिफला बाद झालेला आहे जाफर, शून्यावर भोपळाही न पडता खेळी संपुष्टात आलेली आहे। धावपलकावर धावा कायम आहेत 10, चौथा धक्का लागतोय भिवंडी संघाला। जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण सपाले संघाकडून आणि पूर्णपणे संघ 4 झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये। पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज बघायला मिळते आणि क्रिकेटमध्ये पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असणे खूप महत्वाचं असते, सकारात्मक क्रिकेट खेळणे खूप महत्वाचे असते आणि विराट कोहली यांनी ओपिनियन मध्ये सांगितलं होतं जोपर्यंत मी क्रिकेट खेळेन तोपर्यंत आक्रमक क्रिकेटवर माझा भर असेल आणि सध्या जर बघितला भन्नाट फॉर्म मध्ये भारतीय संघ त्याच्या नेतृत्वामध्ये। महेश येतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, बघूया तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मंगेश आपल्या संघाला सफलता मिळवून देते। राईट आर्म ओव्हर द विकेट मंगेश, चेंडूला लॉफ्टेड फटका हवेमध्ये आहे बघूया आणि षटकार इथून दिसत नाही ना। अतिशय पॉवरफुल फटका, अगदी डेव्हिड बूनच्या अंदाजाने चेंडूला लॉंग ऑन सीमारेषे बाहेर भिरकावून दिला होता। पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येते, अगदी डेव्हिड बूनचा अंदाज आहे, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून एकेकाली खूप आक्रमक क्रिकेट खेळायचा आणि नेहमीच रेस असायची मॅन ऑफ द सिरीज साठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड बून मध्ये। चेंडूला ड्राईव्ह केला व्हीच्या शेपमध्ये, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर येते, फक्त एकच धाव पूर्ण करते फलंदाज महेश, धावसंख्या वाढते धावपलकर 17-17। चेंडूला ड्राईव्ह केलेला बघूया, बॉलर बॅक ड्राईव्ह, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी, षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय
धावसंख्या 18 आहे धावपलकर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बिग हिट बघूया हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक झेपवते अप्रतिम झेल टिपते आसिफ. आसिफ या सामन्यामधला दुसरा झेल टिपते आणि फलंदाज बाद. पाच फलंदाज बाद झाले आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. भिवंडी 11 पाहतोय धावपलकरच्या धावा आहेत ते 18. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जय पवार येतोय एक निष्णात पंच आहेत. बघूया मात्र फलंदाजी मध्ये कशा प्रकारची चुणूक दाखवते ते बघायचं आहे. मंगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. तिसरे षटक या प्रगतीपथावर आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाव आहेत पाच गड्यांच्या मोबदल्यात 18. बांधून ठेवलेले आहे कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही. खास करून आसिफ याने दोन झेल टिपले होते लॉंग ऑन सीमारेश्वर. एक झेल टिपला होता हरेश याने. बघूया आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. ह्या षटकामध्ये 20+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न जर केला तर एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळेल. वीस पेक्षा जास्त धावा या षटकामध्ये जर जमवल्या तर निश्चितच एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. मात्र त्यासाठी महेश आणि खेळपट्टीवर असलेला फलंदाज जय पवार विनंती फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. संजय शेवटचा अंतिम षटक सामना करेल फलंदाज महेश. जाडधूड शरीर एसटीचा ज्याने एक षटकार देखील टोकलेला आहे. फुलटा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येते. बीमर चेंडूची फेक केली होती. 1+1 दोन धावा मिळणार आहेत आणि यानंतरचा चेंडू असेल उघडा डोले. बघा नीट फ्री हिट. बघूया फ्री हिट वर कशा प्रकारचा समाचार घेतोय जय पवार. धावसंख्या धावपलकर 20. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. साप चकित होते फलंदाज जय. बाकीचं काम एसटी रक्षक चौक बजावतोय. हुसेन एसट्यांच्या मागे. चेंडूला रिवर्सचा फटका खेळलेला अप्रतिम झेल टिपतोय. मंगेश बाद होते फलंदाज जय पवार. आता मात्र जय पवार देखील स्वस्तामध्ये बाद झालेले आहे. धावपलकावर धावा मात्र कायम आहेत त्या 20. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम झेल टिपला होता मंगेश यांनी. कुठल्या प्रकारची चूक केली नव्हती. स्वीपर कव्हर ला अप्रतिम झेल टिपला होता. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येते शेखर. भिवंडी संघ मात्र संघर्ष करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रगल करताना दिसतोय. आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत. सहा फलंदाज हे बाद झालेले आहेत भिवंडी संघाचे. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर आणि मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ टेल हँडर. संजय बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउट फटका हवेमध्ये. झेल टिपते आणि खेळी संपुष्टात येते महेश याची. वन मोर विकेट डाऊन.
बघा ओपीएन मध्ये सांगितलं होतं संघाचा कॅप्टन सफाळी संघाचा कॅप्टन संजय की आमची जी टीम आहे अतिशय स्ट्रॉंग टीम आहे, आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू तो म्हणजे भिवंडी संघाला. आणि तशाच प्रकारच्या मैदानामध्ये बघायला मिळते 7 फलंदाज बाद केलेले आहेत, धावपलकावर धाव आहेत फक्त 20. फुलटॉस चेंडू मात्र समाचार घेता आलेले नाही फलंदाजाला. चेंडू जाते स्क्वेरी स्टार्ट मॅनला, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. खरं तर खेळत होता ऑन साइडला, चेंडू होता ऑफ साइडला, स्क्वेरीज थर्ड मॅन सीमारेषच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार, धावसंख्या वाढते धावपलकार 24. संजय शॉर्ट रन अप, चेंडूला अक्रॉस दिला आणि ओन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र तिथे चौथी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा बाईचा इशारा येतोय, धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावपलकावर 25. 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं चौथं अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. लॉफ्टेड फटका हवेमध्ये आणि जबरदस्त झेल बघायला मिळते. पंचवीस धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 26 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी सफाळी या संघाला. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मी टॉस करण्यासाठी आमच्या गावचे उद्योजक उद्योगपती अनिल पाटील साहेबांना विनंती करते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेक करण्यासाठी. गोपी इलेवन संघाचा कॅप्टन, गोपी इलेवन संघाचा कॅप्टन आपण लवकरात लवकर येत आहे. दोन्ही संघांना टॉसची माहिती आहे. एक बाजू पुन्हा एकदा मी नमूद करतोय, या स्पर्धेचे सर्वे सर्वा ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, त्यानंतर शिवसेना संपर्क प्रमुख ग्रामीण, त्याचबरोबर संस्थापक 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन आणि गटनेते शिवसेना अर्थातच कुंदन पाटील साहेब एक बाजू आहे कॉइनची आणि दुसरी बाजू आहे वीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा फोटो. मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. नाणेफेक जिंकलेली आहे ती गोपी इलेवन संघाचे कॅप्टन सागर, काय निर्णय? जरा फिल्डिंगच घेणार आम्ही, शतरक्षण स्वीकारतो. मग दुसऱ्या फेरी जी लढत आहे संघामध्ये काही चेंजेस परिवर्तन बघायला मिळेल? नाही सेम संघ, चेंजेस वगैरे काही नाही त्याच्यात, कारण आमच्याकडे प्लेयर तेवढे त्याच्यामुळे चेंजेस करण्याचा प्रश्नच येत नाही. कसा अनुभव आला पहिला सामना खेळताना? पहिला सामना खेळताना जरा बरं वाटलं, म्हणजे स्कोअर पण जास्त झाला आणि बॅटिंग पण चांगली केली साजिद खानने, त्याच्यामुळे जरा बॉलर लोकांना थोडा कमी टेन्शन आलं त्याच्यामुळे, आणि रन जास्त असल्यामुळे त्यांना जरा बॉलिंग टाकण्यात पण जरा बरं वाटलं. ते पहिली ओव्हर चांगली पडली, चांगल्या प्रकारे खेळ झाला. मग तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल? हो शुअर,
करणारच ना. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. तर मेगा आपण नाणेफेक हरलेला, सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. नो डाऊट, तू एक महान खेळाडू आहे. तुझ्या व्यतिरिक्त असे कोण फलंदाज असतील, स्टार फलंदाज, ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील 50 धावा पूर्ण करण्यासाठी? ऍक्च्युली सगळेच चांगले आहेत, एका कोणाचं नाव घेऊन जमणारच नाही, सगळेच चांगले बॅटिंग वगैरे करतात. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चांगली आठीदडची लढत बघायला मिळेल. नक्कीच. ऑल दी बेस्ट तुमच्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. गोपी इलेव्हन संघाचे कॅप्टन सागर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मेगा इलेव्हन वाघविल या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपणच घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, शहजाद भाई शेख. थँक्यू सो मच सर. जयवंत पाटील सर, थैंक यू सो मच. तो चलता है दोस्तों, टारगेट छोटा है लेकिन आजकल छोटे ही आंकड़े भारी पड़ रहे हैं. जिस तरीके से महाराष्ट्र की जो सरकार बनी है, छोटे आंकड़े ने सबसे ज्यादा परेशान किया और छोटा ही आंकड़ा सबसे सरस रहा, ये अच्छी बात रही. और वाकई में इस वक्त छोटा आंकड़ा क्या भारी पड़ेगा, ये देखने वाली बात जरूरी है, क्योंकि छोटे आंकड़े ही चुपते हैं और जब दो बड़ी टीमें आपस में टकराती हैं, दो बड़े दिग्गज टकराते हैं, तो छोटा ही आंकड़ा फैसला करता है कि कौन सी टीम जीत हासिल करेगी और कौन सी टीम हार. इस वक्त गेंदबाजी की कमान पर गेंदबाज सज्ज होते हुए सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में प्रवेश करती हुई नजर आ रही है. टारगेट है 26 रनों का, एक छोटा सा टारगेट, 24 गेंदे 26 रन. इस वक्त देखना यह है कि यहां पर सफाली की जो टीम है इनका परफॉर्मेंस बल्लेबाजी का कैसा होता है, क्योंकि गेंदबाजी में वाकई में लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन किया है. पहली गेंद बैकफुट पर हटे, लेट कट करने का प्रयास किया, गेंद में उछाल जरूर देखने मिली, एक रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया और इस एक रन के साथ बल्लेबाज ने अपना खाता जरूर खोला है श्रीकांत ने. गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है गेंदबाज शेखर ने. शॉर्ट रनअप से गेंदबाजी करना पसंद करते हैं, 40 प्लस के खिलाड़ी लंबे रनअप के साथ गेंदबाजी नहीं करते हैं, शॉर्ट रनअप से करते हैं. टप्पा बहुत बढ़िया रखते हैं और गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं. इस बार देखिए आड़े बल्ले से किया प्रहार, गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए फरार. बिल्कुल स्विंग किया था बल्ले को और जब गेंद और बल्ले की संपर्क हुआ तो एक सुनहरी सी धुन बल्ले से निकलती हुई और गेंद पर मोहर लगी. इस वक्त 4 रन, इस 4 रन के साथ स्कोर ने लगाई छलांग, स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर. अगली गेंद लेकर तैयार, इस बार बैकफुट पर जाकर गेंद को मात्र दिशा दी ऑफसाइड के क्षेत्र में, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ. इस एक रन के साथ स्कोर 6 रन. बिल्कुल जीत के लिए 20 रनों की और दरकार है. इसके बाद का मुकाबला हम जरूर देखेंगे गोपी 11 वर्सेस मेगा स्पोर्ट्स वाघबिल के बीच. इस बार देखिए सफल हो चुके थे पूरी तरीके से, ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, बल्ले को स्विंग करने की चाहत जताई, गेंद और बल्ले का जब संपर्क नहीं हुआ तो इनका अनुभव देखिए, अंपायर से कुछ सवाल किए लेकिन अंपायर पर कोई खासा असर नहीं, गेंद रही डॉट के रूप में. इस बार बड़ा हिट लगाने की चाहत, गेंद काफी समय तक के हवा में, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए फरार. मैं रिक्वेस्ट करूंगा दीनू मामा आपसे कि आप प्लीज आइए मंच पे, आपका हार्दिक हार्दिक स्वागत वीर तानाजी दापोड़े चषक 2019 में, सुस्वागत. अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक लेकिन नो मैन्स लैंड पे गेंद गिरती हुई. जब तक के मिड ऑन के खिलाड़ी दौड़ लगाकर गेंद को फील्ड करते
एक रन आसानी के साथ पूरा किया, एक रन के साथ साथ इस वक्त ओवर की हुई है समाप्ति और एक ओवर की समाप्ति के बाद सफाली टीम का स्कोर दर्शाता हुआ 13 रन बिना कोई विकेट गवाए, यानी आधी मंजिल पार हो चुकी है, आधी मंजिल पार करना है, यानी 13 रन की और जरूरत है बची हुई 18 गेंदे शेष, 18 गेंदे 13 रन, मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का इस वक्त नजर आता हुआ। एक बेहतरीन आयोजन, एक बेहतरीन नियोजन, जितनी प्रशंसा की जाए उतनी इस ग्राउंड की कम होगी। वीर तानाजी डापोड़े ग्राउंड, ग्राउंड लाजवाब, मान लीजिए आउटफील्ड इतनी सुंदर, विकेट लाजवाब, और काफी दिन तक के इस टूर्नामेंट को हमने देखा है, काफी टाइम तक के ये टूर्नामेंट के चर्चे चले हैं और ये टूर्नामेंट अभी भी 40 प्लस के लिए बरकरार जारी देखने मिलता हुआ। और आज का मेगा फाइनल डे है, जो टीम जीत हासिल करेगी 40 प्लस की चैंपियन बनेगी वो कौन सी होगी इसकी खोज अभी भी जारी। गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है संदेश ने, गेंदबाजी की कमान पर आए हैं संदेश, पावर प्ले का बंधन पूरी तरीके से इस वक्त छूटता हुआ और टूटता हुआ नजर आया। अगली गेंद लेकर तैयार, रिवर्स वो करने की कोशिश, कामयाबी जरूर मिलती हुई, गेंद जाती हुई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। कल के दिन 40 प्लस की टीम जो फाइनल में प्रवेश करती हुई नजर आई वो रही वीर तानाजी दापोड़े टीम और उसके जो कैप्टन है, जितनी उनकी प्रशंसा की जाए उतनी कम चिंताराम पाटिल, जो कि चिंतामन पाटिल सर, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, कैप्टन कूल के नाम से मशहूर है और वाकई में इन्होंने परफॉर्मेंस लाजवाब किया कल इनकी टीम ने और इनका जो मार्गदर्शन था वो लाजवाब रहा। चलते हैं इस वक्त कौन सी टीम है जो फाइनल में उनके साथ भिड़ेगी, दो दो हाथ जरूर करेगी, ये देखने वाली बात जरूरी। इस बार देखिए रिवर्स स्ट्रोक का कामयाबी, कदम चूमती हुई गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, ये आता हुआ हाय हैंडसम 6 रन। तीन रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। मेरे ख्याल से यहां पर प्लेयर थोड़े से इंजर्ड जरूर नजर आते हुए, तो मैं अगर चोट लगी है तो प्लीज अंपायर्स से निवेदन है, ये सर फर्स्ट एड बॉक्स ग्राउंड के अंदर लेकर जाना है और पानी साथ में लेकर जाइए, क्योंकि देखिए किस तरीके से जब रिवर्स स्ट्रोक खेला था उन्होंने स्टंप से चिपक के खड़े थे, बैट जरूर उनके हाथों पे लगी है, इसलिए रिलीज स्प्रे का इंतजाम ताबड़तोड़ किया जाए। इस बार देखिए हाथ, क्या बात है, डॉक्टर MBBS डॉक्टर हेमंत भोयर, बिल्कुल अगर ज्यादा चोट लगी है अंपायर तो मैं रिक्वेस्ट करूंगा कि खिलाड़ी को ग्राउंड के बाहर भेज दिया जाए। बिल्कुल हेमंत सर जरूर गए हैं, डॉक्टर की भूमिका में नजर आएंगे हेमंत भोयर। तो बिल्कुल यहां पर अपने आप को फिट रखना, अपने आप को सेफ रखना, ये क्रिकेट की परिभाषा होती है, ये चीज के ऊपर अमल करना जरूरी। जिस तरीके से हम अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में देखते हैं पूरे तैयारी के साथ बल्लेबाज उतरते हैं, उसी तरीके से टेनिस क्रिकेट में भी तैयारियों के साथ उतरना जरूरी होता है। इस वक्त जो स्टंप से छिटक कर खड़े थे उन्होंने गेंद को रोकने की चाहत जताई थी कि शायद गेंद अगर डॉट हो जाती तो गेंद हाथों में आती, लेकिन बैट को जब बल्लेबाज ने रिवर्स में स्विंग किया तो बैट जरूर कीपर के हाथों पर लगी है, इसलिए थोड़े से चोटीले जरूर हुए होंगे। अब जीत के लिए 3 रनों की जरूरत है, गेंदें काफी ज्यादा बची हैं, लगभग इस वक्त अगर बात करें तो गेंदें बची हैं हिस्से में पूरी के पूरी 15 गेंदें बची हैं और जीत के लिए 3 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच आपको जरूर देखने मिलेगा, एक्शन से भरपूर मुकाबला होगा, दोनों ही टीमों का कॉन्फिडेंस लेवल हाई है क्योंकि दोनों ही टीमों ने एक एक मैच जीते हैं और दोनों ही टीमों में लेफ्टी बैट्समैन ने धमाल मचाया है। जिस तरीके से अगर बात की जाए गोपी 11 में, यस अंपायर का इशारा आता हुआ कि ग्राउंड में बॉल की जरूरत है। दरम्यान आगमन झालेले आहे,
ते म्हणजे उद्योजक उद्योगपती दापोडे वीर तानाजी दापोडे ए संघाचे संघ मालक आहेत. अनिल सदाशिव पाटील अर्थातच सर्वांचे लाडके बाबा, आपला हार्दिक स्वागत आहे. चलिए इस वक्त बड़े हिट के साथ हुई है मैच की समाप्ति. इस मैच को सफाले ने जीत लिया. कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड सफाले टीम. नेक्स्ट मैच यहां पर हम जरूर देखेंगे, वाघबिल वर्सेस गोपी 11 के बीच. दोनों ही मास्टर टीमें हैं, दोनों ही अच्छी टीमें हैं. एक तरफ मती का कहर जरूर देखने मिलेगा तो दूसरी तरफ अटैकिंग रूप में आपको दिखेंगे साजिद लाला. लेकिन उससे पहले चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ. और मैन ऑफ द मैच किसे मिलता है इसकी चर्चा हमारे साथी स्कोरर के साथ हम जरूर करेंगे.